जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्ते या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय आहे कोणत्या इच्छेसाठी कोणत्या देवी देवतांसमोर दिवा लावायचा तर चला पाहूया आता नंबर एक अडकलेला पैसा परत मिळवण्यासाठी कुबेर देवासमोर दिवा लावावा घराच्या उत्तर दिशेला कुबेर देवाचे यंत्र किंवा फोटो स्थापित करावा आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी त्याला मनोभावे प्रार्थना करावी नंबर दोन शत्रूचे भय असल्यास रोज सकाळ संध्याकाळ हनुमानासमोर दिवा लावावा आणि हनुमान चालिसा रोज तीन वेळा न चुकता पठन करावे नंबर तीन आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी आणि पतीपत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्यास या सर्व समस्या दूर करण्यासाठी सकाळ संध्याकाळ शिवपार्वती लक्ष्मी विष्णू किंवा सीता यांच्यासमोर दिवा लावून प्रार्थना करावी नंबर चार औषध घेतल्यानंतरही आजार दूर होत नसल्यास रोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे व त्याचबरोबर सूर्यदेवाच्या नावाने देवाऱ्यात एक दिवा लावावा नंबर पाच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढवण्यासाठी आणि आपल्या व्यापारात प्रगती होण्यासाठी श्री गणेशासमोर दिवा लावावा त्याचबरोबर गणेशाला ध्रुवा व जास्वंद ही फुले अर्पण करावीत नंबर सहा नोकरीत बाधा निर्माण होत असल्यास भगवान विष्णूंसमोर दिवा लावावा नंबर सात परीक्षेस यशस्वी होण्यासाठी देवी सरस्वतीसमोर दिवा लावावा व त्याचबरोबर विद्यार्थ्याने मनपूर्वक अभ्यासदेखील करावा नंबर आठ धनलाभासाठी रोज संध्याकाळी शिवलिंगाजवळ दिवा लावावा व आपले कामकाज आपले नोकरीधंदा हे प्रामाणिकपणे करावे नंबर नऊ घरात कुटुंबात सुखशांती राहावी यासाठी राम दरबारासमोर दिवा लावावा तर मंडळी अशा प्रकारे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या देवी देवतांसमोर दिवे लावून प्रार्थना करावी व आपले कामकाज करावे मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा मंडळी वास्तुशास्त्रावरचे व अध्यात्मावरचे आमचे अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण जर व्हिडिओ आपल्याला पाहायचा असेल तर तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन दिलेले आहे ते दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्याला भेटायला येतील तुर्तता आज इथेच संपतो धन्यवाद जय गणेश